गुड इवनिंग सर. गुड इवनिंग. तुम्ही काल दोन दिवस आमच्याकडे ट्रँक्विलिटीला एक रिलॅक्स म्हणून आलात, तर त्याबद्दल तुम्हाला आपला ॲप्रिशियस फीडबॅक देणं किंवा लोकेशनबद्दल काय सांगू शकेल? नाही, ट्रँक्विलिटी बीच रिसॉर्टचं मुळात लोकेशन फारच अप्रतिम, म्हणजे डायरेक्ट समुद्रावरच तुम्ही राहता, म्हणजे रूममधनं बाहेर पडलं की दुसऱ्या मिनिटाला आपण समुद्रामध्ये जाऊ शकतो. हे फारच छान आहे, शांतता आहे. एक फार चांगली गोष्ट तुम्ही केलीत, तो रूममध्ये टी व्ही नाही आहे, त्याच्यामुळे आपोआपच तुम्ही इतर वाचन करता किंवा बाहेर फिरायला जाता किंवा शांत पडून राहता. मी फिरलो खूप आणि झोप काढली खूप, जेवण वगैरे छान होतं खूप, आणि सगळी स्टाफ खूप छान आहे आणि एकदम रिलॅक्स वाटलं मला. हे साध्या आहे, त्याला उगाचंच असं हॉटेलचं स्वरूप नाही आहे. कुठेतरी घरातल्याच एखाद्या आपण बेडरूममध्ये झोपले वगैरे असं फील येतो, त्यामुळे मला तरी खूप छान वाटलं. कारण कायमच आम्ही असे फाईव्ह स्टार हॉटेलमधनं वगैरे राहत असतो, सगळंच असं फार चकाचक असतं, तसं नाही आहे. फार घरगुती फील येणारं आहे, त्यामुळं नक्की जर कोणाला गणपतीपुळे मालगुंडला यायचं असेल दोन दिवस, तर अवश्य या ट्रँक्विलिटी बीच रिसॉर्ट लक्षात ठेवा. मला ते नेटवर उपलब्ध आहे, तुम्ही नेटवरनं बुकिंग करू शकता. थँक्यू सो मच सर. थँक्यू.